नमस्कार, मी रश्मी, शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. जपानला चक्रीवादळाचा तडाखा, 10 जणांचा मृत्यू. भाजपचे आमदार राम कदम यांना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य. कराडमध्ये बिबट्याचा हल्ला, 2 कोकरांसह 5 शेळ्या केल्या फस्त. चंद्रपूरमध्ये पिण्याच्या पाण्यात रासायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, शालिनी प्लसचा इम्पॅक्ट. आणि येवल्यात महावितरण कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आंदोलनात कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. आता पाहूया सविस्तर वृत्त. जपानच्या पश्चिम भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला आहे, यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं आहे. हजारो नागरिक ठिकठिकाणी अडकले आहेत. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. जपानमध्ये विमानतळावर 3,000 प्रवासी अडकले आहेत, तर या वादळात 300 अधिक लोक जखमी झालेत. वादळ आणि मोठ्या लाटांमुळे अनेकांना तडाखा बसलाय. जपानच्या पश्चिम भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसल्यामुळे जनजीवन पुरतं प्रभावित झालं असून ठिकठिकाणी असंख्य नागरिक अडकून पडलेत. अशा परिस्थितीत कणसाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेले हजारो प्रवासी बस आणि बोटीनं प्रवास करत आहेत. दरम्यान 600 विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत यंत्रणा युद्ध पातळीवर मदत कार्य करत आहेत. यामध्ये 10 जण मृत्यू पावल्याची माहिती समोर येत आहे, तर 300 अधिक जण जखमी झाल्याचं समजत आहे. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. यातच जोपर्यंत त्यांना निलंबित करत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. देशाचे पंतप्रधान बेटी बचाओचा नारा देतात, तर त्यांचे आमदार बेटी भगाओ असे जाहीर बोलतात. महाराष्ट्रातील भगिनींचा अपमान करणाऱ्या अशा आमदारांचा निषेध करत जोपर्यंत आमदार राम कदम यांना निलंबित केलं जात नाही तोपर्यंत सभागृह चालणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंदापुरातील जनसंघर्ष यात्रेदरम्यान सांगितलं आहे. त्यांचे देशाचे प्रधानमंत्री सांगतात बेटी बढाओ बेटी बचाओ, आणि यांचा आमदार काय सांगतो बेटी भगा, अशा प्रकारची अवस्था आमदारांची. या आमदारांचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो, या ठिकाणी ज्याही पुढे धिक्कार करतो, अशा प्रकारची प्रत्येकाने आता भूमिका घेण्याची गरज आहे. कोणताही भारतीय पक्षाचा मंत्री आमदार आपल्या भागीदारांबद्दल आपल्याला जाणून करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या आमदाराला पक्षातून बळतर्फ करत नाही, आणि येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनातच आम्ही सगळ्या आमदारांनी संकल्प केलेला की त्याची आमदारकी रद्द झाल्याशिवाय सभागृह चालणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्हाला घ्यायला लागेल. मी राम कदम यांचं वक्तव्य टी व्हीवर ऐकलं, त्यांची क्लिप पाहिली, आणि माझ्या कानावर विश्वास बसला नाही की एक आमदार असणारा जबाबदार व्यक्ती असा प्रकारचं वक्तव्य करू शकतो. तर दहीहंडीचा विषय होता, त्यांनी काय काय खाल्लं होतं, काय काय पेलं मला माहिती नाही, परंतु मला वाटतं या वक्तव्याचा अतिशय तीव्र शब्दात निषेध करणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्षाने निषेध केलेला आहे, अत्यंत निंदनीय वक्तव्य आहे. मला वाटतं आम्ही आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सदस्याचं सदस्यत्व निलंबित करावं, अशा प्रकारची भूमिका मी घेणार आहे. कराडमधील आक्षीव डोंगरालगत बिबट्याने 2 कोकरांसह 5 शेळ्या फस्त केल्या आहेत. वर्षभरात गावातील 30 अधिक जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे, त्यामुळे बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. कराडमधील जाखिनवाडी येथील आगाशिवा डोंगरालगत धनगर मळ्यात असणाऱ्या शेळ्यांच्या शेडमध्ये 4:00 दरम्यान बिबट्याने हल्ला केला आणि 5 शेळ्या फस्त केल्या, तर 2 कोकरे जाताना घेऊन गेला आहे. या विभागात बिबट्याचा गेल्या 4 ते 5 वर्षापासून वावर वाढला आहे. एका वर्षात जवळपास 25 ते 30 जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत.
मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्याकडे वन विभागाने नेहमीच दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मी या सबाई अडिजे जकिनवाडी. आमचा व्यवसाय हा दरघराचा आहे. आमचं पोटच्या आहे. आमची काहीतरी सोय करावी. 5 शेरडं 2 करड बिट्यानं खाल्ली. आम्ही कुठं पोटात गोरगरिबानं घालून घ्यायचा का? आमचा व्यवसाय तीन आम्हाला ह्याच्याशिवाय पोट भरायत जागा नाही. ही आमची भरपाया द्या नाही तरी ह्या आमच्या बिट्याची सोय तरी तुम्ही एक करा. आमच्या किती नुस्कार होऊ ह्याच्या किती आम्ही ही नुस्कार सोसायची. लय दिवस झालं सुचतोय. रोज ह्या आमच्या नुस्कार वर्षानुवर्षी नाही बी ह्या किती आमची करावी. माझं नाव बाळकृष्ण रामचंद्र चव्हाण. मी रहिवासी जक्कीनवाडीचा आहे. पण गेल्या 10 वर्षात आमच्या जक्कीनवाडीला बिबट्याचा वावर असल्यामुळं आज रात्री 3 दरम्यान इथंही मालक नसताना संजय येडगे यांच्या शेळ्या 5 शेळ्या जाग्यावर बिबट्यानं मारल्या आणि 2 लहान बच्चे घेऊन गेली ती. आणि गेल्या 10 ते 15 10 ते 12 सुमारे 5 वाजता कराड तालुक्यामधील जखिनवाडी क्षेत्रामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 शेळ्या मारली गेलेल्या आहेत आणि 2 जी करडं आहेत ती बिबट्याने उचलून नेलेली आहेत. याबद्दल शासन निर्णय 11 जुलै 2018 जी जास्तीत जास्त मदत आहे ती आम्ही संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देऊ. तत्काळ पंचनामे करून आम्ही त्यांना जी नुकसान भरपाई आहे ती वेळेत देण्याचा प्रयत्न करतो. बिबट्या पकडण्यासाठी आपण गेली 2 महिन्यापासून त्या भागामध्ये पिंजरा लावलेला आहे. या नात्याने पिंजऱ्यामध्ये बिबट्या येत नाही. आम्ही थोडीशी त्या भागामध्ये आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या द्वारे गस्त वाढवून बिबट्याला कसं जेरबंद करता येईल याचा प्रयत्न करतो. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. चंद्रपूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा नैसर्गिक स्रोतात काही कंपन्यांनी रासायनयुक्त पाणी सोडत होते. याबाबतचे वृत्त शालिनी प्लसवर प्रसारित होताच प्रशासनाने कारवाई करत मल्टी ऑर्गॅनिक्स कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल केला. चंद्रपूरच्या दाताळा औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या मल्टी ऑर्गॅनिक्स आणि रासबिहारी ॲग्रो प्रोडक्ट्स या 2 उद्योगांनी याच परिसरातील नाल्याच्या काठावर टाकाऊ विषारी रसायन फेकले. यामुळे मासे मरण पावले इतके हे रसायन विषारी झाले. हे रसायन मागील अनेक दिवसांपासून टाकलं जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यानं आता हे रसायन नाल्याच्या पाण्यात मिसळत आहे. हाच नाला पुढे इरई नदीला मिळतो. या नदीचंच पाणी चंद्रपूर शहराला पुरवलं जातं. याबाबत वृत्त प्रसारित होताच प्रदूषण नियंत्रण मंडळ वन विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रदूषण नियंत्रण विभागाने पाण्याचे नमुने घेतले. सोबतच हे रसायन पाण्यात मिसळणार नाही यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तर विना परवानगी हा कचरा विभागाच्या जागेवर टाकल्यानं वन विभागानं मल्टी ऑर्गॅनिक्स कंपनी विरुद्ध वन गुन्हा दाखल करून JCB जप्त केला. आणि प्रशासनाचे अधिकारी इथे येऊन सॅम्पलिंग केले. काही उपाययोजना आणि काही गायडन्स सांगितले तरी सुद्धा हे मल्टी ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या गाईडलाईनचे पालन नाही करत. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्या उद्योगधंद्यावरती त्यांच्या लँडवरती कब्जा केला म्हणून त्यांच्यावरती पण कारवाई केलेली आहे. तरीसुद्धा ह्या उद्योगधंदे हे केमिकल प्रदूषण करण्याकरिता रोक नाही लावून राहिलेले आहे. पण वारंवार प्रशासनाला आमची मांग आहे की याच्यावरती तात्काळ उपाययोजना व्हावी. कंपनीवरती ॲक्शन व्हायला पाहिजे. कंपनीला दंड ठोकायला पाहिजे. कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्याचे कंपनीचे मालकांना जैलामी टाकायला पाहिजे. आणि त्यांना मॅनेजर GM शिक्षा व्हायला पाहिजे. कारण की त्यांनी चंद्रपूरच्या जनतेशी वन विभागाच्या राखीव वनकक्ष क्रमांक 16 अवैधरित्या कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता खोदकाम करीत असल्याच्या तक्रारीवरून मोक्याची पाहणी केली असता मोक्यावर 1 JCP खोदकाम करीत होता. सदर खोदकाम करीत असताना त्याने 5 मीटरची एक नाली काढली होती त्या क्षेत्रामध्ये. ते सदरचे काम थांबवून JCBवाल्याला तुझ्याकडे कुठल्याही प्रकारची परवानगी आहेत का याबाबत विचारणा केली असता त्याने कुठल्या प्रकारची परवानगी दाखवली नाही. त्यानंतर त्याच्यावर जप्ती कारवाई करून भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 त्याच्यावर जप्ती कारवाई करू. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे चंद्रपूर.
देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून राग आल्याने चक्क महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यांच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. याचाच निषेध म्हणून महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले, तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली. येवल्यातील देवरगाव येथे वीज चोरी म्हणून मारहाण करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर त्यांना अटक करण्याची मागणी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान कामबंद आंदोलनाचे निवेदन मुख्य अभियंता ब्रिजपाल सिंह जनवीर यांना देण्यात आले. कर्तव्य करत असताना अशा प्रकारे घटना घडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सदर घटना ही अतिशय निंदनीय असून एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्याचे कर्तव्य करत असताना त्याला रॉकेट टाकून जिवंत मारण्याचा प्रयत्न करणे ही अतिशय गंभीर घटना आहे. अशा घटनेचे आम्ही कालपासून अधीक्षक पोलीस अधीक्षक श्री दराडे साहेब यांनी सहकार्य केलं निश्चितच, आणि आरोपीला अटक करण्याबद्दल त्यांनी खूप मोलाचं कामगिरी केलेली आहे, मोलाचं सहकार्य केलेलं आहे. अशा घटनेची दखल नाशिकच्या ऑफिसपासून ते मुंबईच्या ऑफिसपर्यंत आमचे MD साहेबसुद्धा पूर्ण फॉलोअपमध्ये होते, आणि अशा टाईपची घटना आम्ही बिलकुलही सहन करून घेणार नाही. आम्ही अशा कर्मचाऱ्याच्या पाठीशी रात्रंदिवस 24 तास आहोत, याची नोंद या प्रत्येक जे समाजकंटक आहेत त्यांनी नोंद घ्यावी, आणि आमचं लीगल सेल किंवा PRO सेल याबाबत अतिशय दक्ष आहेत. आम्ही अतिशय सेन्सिटिव्ह आहोत या बाबतीत, की याच्यात जर आम्हाला कोणी अडथळा केला तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. हे निश्चित ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह यांच्यावर रॉकेल टाकून जिवे मारण्याचा प्रकार केलेला आहे, त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो, आणि त्या आरोपीला अटक करेपर्यंत आम्ही इथे कामगार कृती समितीच्या वतीनं येथे काम बंद आंदोलन करत आहोत. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. एका पत्रकार परिषदेदरम्यान प्रताप ढाकणे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर काही आरोप केले. याचाच निषेध म्हणून शेवगाव तसेच पाथर्डी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रताप ढाकणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. अहमदनगरमधील मंगळवारी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे नेते प्रतापकाका ढाकणे यांनी गंभीर स्वरूपामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यावर आरोप केले. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी आणि समस्त महाराष्ट्रातील वंजारी OBC समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून शेवगाव तसेच पाथर्डी मतदारसंघामध्ये प्रताप ढाकणे यांच्या पुतळ्याचे दहन भारतीय जनता पार्टी शेवगाव यांच्या वतीनं करण्यात आलं. शेवगाव शहरातील क्रांती चौकात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी प्रताप ढाकणे यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी प्रताप ढाकणे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आज जे प्रताप ढाकणे यांनी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबाबद्दल अपशब्द वापरले, गोपीनाथजी मुंडे साहेबांची अकस्मात मृत्यूची ज्यावेळेस खबर लागली त्यावेळेस फक्त वंजारी समाजाने चुलबंद न ठेवता आमच्यासारख्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी व इतर लोकांनी चुलबंद ठेवल्या अशा नेत्याबद्दल आम्ही शब्द वापरणाऱ्या प्रताप ढाकणेच्या बाबतीत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. नगर परिषद व शेवगाव शहरातील मुस्लिम समाजातर्फे आम्ही प्रताप ढाकणेचा जाहीर निषेध करतो. शालिनी प्लस साठी युसुफ शेख, शेवगाव. परभणी येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांनी भीक मांगो आंदोलन केले. सरकारच्या विरोधात आणि वेतन मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. परभणी येथे शिक्षक दिनानिमित्त उच्च माध्यमिक शिक्षकांनी राज्यातील कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचा कायमचा शब्द काढून त्यांना स्वतंत्ररित्या अनुदान घोषित करण्याचे सरकारने शासन आदेश काढले होते. मात्र 210 आंदोलने करून अद्याप अनुदान जाहीर केले नाही. नागपूर येथे पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांच्या संयुक्त बैठक होऊन अनुदान पात्र याद्या निधीसह घोषित करू असे आश्वासन दिले. मात्र अद्याप याद्या घोषित न करता उलट कार्यत्तर मान्यता, वय आणि अनेक त्रुट्या काढून शाळा आणि शिक्षकांना वेटीस धरण्याचं काम आयुक्त आणि शिक्षक संचालक यांच्या मार्फत चालू आहे. मागील 20 वर्षापासून उच्च माध्यमिक
कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षक विनावेतन काम करत असल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या धोरणाविरोधात शिक्षक दिनानिमित्त भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी जमलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. यावेळी आंदोलनात शेकडो शिक्षक सहभागी झाले. शालिनी प्रसाठी, रवींद्र देशमुख, परभणी. वाळवा तालुक्यात जागृती ॲग्रो फूड्स कंपनीने फसवणूक केल्याचे सांगत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कंपनीकडून पैसे परत मिळावे म्हणून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की या कंपनीची 14 मे 2013 पंढरपूर येथे स्थापना झाली. या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन राज गायकवाड हे आहेत. या कंपनीचा शेळीपालन हा मुख्य हेतू होता. सभासदांकडून पैसे घेऊन ही कंपनी त्याबदल्यात शेळी घेत होती आणि त्याचा सांभाळ कंपनी करणार होती. जो फायदा होईल तो कंपनी आणि सभासद वाटून घेणार असे ठरले होते. राज गायकवाड यांनी या कंपनीचे 43 प्रकल्प सुरू केले होते. पेपरमधील जाहिरात आणि एजंटकडून मिळालेल्या माहितीवरून सर्व सभासदांनी गुंतवणूक केली. जर कंपनीचे काही नुकसान झाले तर त्यास स्वतः राज गायकवाड जबाबदार असतील असे गायकवाड यांनी मान्य केले होते. पहिल्या टप्प्यातील पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा कंपनी टाळाटाळ करू लागली आणि पैसे प्लांटमध्ये गुंतले आहेत असे सांगू लागली आणि थोडा वेळ थांबा, तुमचा परतावा मिळेल असेही कंपनीने सांगितले. मात्र पैसे मिळाले नाहीत. दरम्यान राज गायकवाड यांना बुलढाणा येथे अटक करण्यात आली. त्यानंतर कोणतीही बातमी सभासदांना समजली नाही, त्यामुळे आमच्या कष्टाचे पैसे कंपनीकडून परत मिळावे यासाठी योग्य कारवाई करावी अशी मागणी सभासदांनी निवेदनाद्वारे केली. अजय काळे, सुनील चव्हाण आणि त्यांचे अकाउंटंट कंपनीतले कल्पना सूर्यवंशी अशी सगळे मिळून त्यांनी आम्हाला सगळ्या त्यांच्या प्लॅनची वगैरे सगळी कल्पना दिली होती की 5,000 तुम्ही आता भरले तर 6 वर्षांमध्ये 50,000 रुपये देऊ असं केल्यामुळे सगळं सर्व महिलांनी ज्या गरीब आहेत शेतकऱ्यांना राबायला जातात जुने भांडे करतात अशा सर्व महिलांनी त्यात पैसे गुंतवलेले आहेत. त्यांनी स्वतः येऊन आमच्या इथं किसाननगर मध्ये मॅडमच्या घरी येऊन पैसे घेऊन गेलेत आणि नंतर त्यांनी 11-12 महिन्यानंतर काहीच त्याच्यानंतर आम्हाला उत्तर वगैरे दिलेलं नाहीये. त्यांची कंपनी पण बंद आहे असं आम्हाला कळाले. मग याच्या विरोधात ह्यांनी तहसीलदारांनी वगैरे काहीतरी प्रेम करून पडतील कारवाई त्यांच्यावर करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती. लोक आहेत ते सर्वसामान्य गरीब आहेत आणि ते म्हणजे धुणं भांडी वगैरे घरकाम करून त्यांनी माझ्यात पैसे भरले आणि त्या पैशाच्या मोबदला म्हणून त्यांनी 5,000 भरा 50,000 6 वर्षात देतो असा विषय झाल्यामुळं मी सर्व स्त्रियांना सांगितलं महिलांना की 5,000 भरा म्हणजे तुमचे 50,000 6 वर्षानं मिळतील. त्याप्रमाणे सगळ्या महिलांनी माझ्याकडे पैसे भरले आणि ज्यावेळी 14 महिन्याचा एक टर्म असतोय तो टर्म व्हायच्या आधीच त्यांना 11 महिन्यात आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या साथीला ते पण माझ्या मदतीला आहे आणि मी इथं त्यांना सर्व जणांना मी सांगून इथं आल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार आहे आणि सगळ्यांच्या वतीने मी क्षमा पण मागते कारण माझे मी आशेला पडल्यामुळे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. सेलू येथे नूतन विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा केला. पालक शिक्षक संघ आणि शाळेच्या सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेलू येथे या कार्यक्रमाप्रसंगी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कैलास पोटे, सहचिटणीस विठ्ठल कोकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक के व्ही वाघमारे आदी उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षक के पी राठोड आणि के जी बागले यांचा सत्कार करण्यात आला. के व्ही वाघमारे यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी, पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनी प्लससाठी प्रताप काकडे, सेलू. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस घेऊन येत आहे गणेश उत्सवाचं महाकवरेज.
हे गणराया। गणेश उत्सवाची पूर्वतयारी, गणेश स्थापना, दररोज महाआरती, गणेश विसर्जनाचं महाकवरेज, हे गणराया शालिनी प्लस वर लवकरच। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढे वृत्त। गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा चित्रपट आपण बघितलाच असेल, ज्यात मकरंद अनासपुरे अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणतो आणि बाकीच्या उमेदवारांचा वेळ खातो। असाच काहीचा प्रकार चंद्रपुरात घडलाय। गृहकर भरण्यासाठी चक्क एका व्यक्तीने चिल्लर आणली आणि अधिकाऱ्यांची पासावर धारणच बसली। चंद्रपूर महापालिकेने गृहकराच्या नोटीस सध्या पाठवल्या आहेत। त्याचा वेळेत भरणा न केल्यास व्याज लावले जाते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वेळेत भरण्यासाठी आटापिटा करीत असतो। आता यांना बघा, हे आहेत दादमहल वार्डातील रहिवासी रंजन नंदाने। त्यांचं छोटंसं घर आणि फेरीचा व्यवसाय। त्यांनी पिशवी भरून खुर्दा आणलाय। त्यात 10, 5, 2 आणि 1 रुपयांची नाणी आहेत। 14,808 रुपयांचा कर त्यांना भरायचा होता, पण हे पैसे घेणार की नाही हा संभ्रम नंदा यांना होता। हे लहान पोरा जे आम्ही 5 रुपये 10 रुपये देत होतो, ते 2-3 वर्षापासून जमा करत होते आणि जमा केलेलं आम्ही हे वेळी टॅक्सच्या स्वरूपात भरून आलो, नाही तर आम्हाला टॅक्स व्याज 2000 का घेरेने लावलेला आहे। आणखी आम्ही नाही भरला तो व्याज पुन्हा आणखी लावणार ते आम्हाला, तर आम्हाला भरणं बाकी असं। पैसे नाही घेतलं तर सर आम्हाला आम्ही चिल्लर घेऊन जाऊ घरी। आता नंदाने यांचा हा प्रकार पाहून कर विभागाचे कर्मचारीही चकित झाले, पण या नाण्यांना कायदेशीर मूल्य असल्यानं ते नाही म्हणू शकले नाही। पण त्यांना निर्णय घेणं कठीण असल्यानं वरिष्ठांना विचारून त्यांनी शेवटी ते स्वीकारले। दादमल वार्डामध्ये राहत असलेले रंजन नंदाने यांना 14,800 जवळजवळ 14,008 रुपयेच्या जवळजवळ बिल आलेलं आहे। एक कामगार वर्ग, काम करणारा माणूस, नड्डे वगैरे विकून आपलं जीवन उपजीविका करणारा व्यक्ती, याच्या जीवनामध्ये 14,000 जर घर टॅक्स बिल येत असेल त्या व्यक्तीने काय करावं। मग त्यांनी आपल्या लहान बालकांचे गुल्लडमध्ये टाकलेले असलेले पैसे, त्यांच्या आईवडिलांनी जमा केलेले पैसे, त्यांच्या पत्नीने जमा केलेले पैसे, जे डब्यामध्ये टाकलेले पैसे होते ते सर्व जमा केले आणि महानगरपालिकेचं 14,808 रुपये हे बिल भरण्यासाठी आलेले। आता महानगरपालिकेने ठरवायचं आहे की ते पैसे घ्यायचे नाही किंवा नाही घ्यायचे आहे। पैशाचा जर स्वीकार नाही केला तर भारतीय करन्सी कायद्याच्या ऍक्टनुसार तो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ठरतो आणि त्याला नाही म्हणता येत नाही। चिल्लर असोत या नोटा असोत त्यांनी ते स्वीकारायला पाहिजे। शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर। काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा 6व्या दिवशी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पोहोचली। यावेळी भाषणात काँग्रेस नेत्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या। आगामी निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी हर्षवर्धन पाटीलच असतील असे यात्रेत आलेल्या काँग्रेस नेत्यांनी घोषित केले। शंकरराव पाटील आणि शंकरराव चव्हाण यांचे नाते आपल्या सर्वांना माहीतच आहे। तुमच्या मनात आहे ते आमच्याही मनात आहे। आघाडीची चर्चा होईल तेव्हा मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी इंदापूरच्या जागेबाबत बोलणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले। आज मी अधिक वेळ मी घेत नाही, बरेच विषय आहेत परंतु अधिक वेळ मी घेणार नाही, परंतु आज आपण पाहतोय देशामध्ये नरेंद्र, या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि तुमच्या हातामध्ये दारिद्र आणि मंत्र्यात उंद्र, अशा प्रकारची अवस्था सामान्य माणसाची निर्माण झाली। काही नाही, सगळा बोगस कारभार चाललाय। शासन ह्याला चालवता येत नाही, महाराष्ट्र ह्याला चालवता येत नाही। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। हर्षवर्धन पाटील आगे बढो अशी घोषणाही अशोक चव्हाण यांनी केली। हर्षवर्धन पाटील यांचा स्कोर चांगला राहणार आहे। स्कोर वाढवायला धोनी, विराट, कोहली यांची गरज आहे। पश्चिम महाराष्ट्रात स्कोर वाढवण्यासाठी हर्षवर्धन पाहिजे असं अशोक चव्हाण म्हणाले। भाजप सेनेशी आमचं भांडण आहे, राष्ट्रवादीची आघाडी सन्मानपूर्वक झाली पाहिजे ही माझी प्रामाणिक आणि प्रांजळ भाव। आज या ठिकाणी आल्यानंतर इथे बसलेल्या प्रत्येक माणसाचा मी चेहरा पाहतो, इथे असलेला प्रत्येक कार्यकर्त्याचा मी जवळून टिपतोय की तो कशा पद्धतीने आज काम करतोय, आणि इथे असलेला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे हर्षवर्धन पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ आहे ही भूमिका। इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आज विषय होते दिसत स्वस्तपणे व्यक्त होतो, त्यामुळे अशोक चव्हाणला काही वेगळं वाटलं पाहिजे।
पाहिजे अशी भूमिका नाही। मी पण तुमच्या बरोबर आहे हर्षवर्धन पाटील, आगे बढो, मी तुमच्या बरोबर आहे मित्र। तर येणाऱ्या 2019 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होईल की नाही माहीत नाही। इंदापूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे। आता इंदापूरच्या जनतेने मात्र आमची उमेदवारी जाहीर करून टाकली असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरातील जनसंघर्ष यात्रेच्या सभेत सांगितलं। आणि तिथं काही नेते आले आणि म्हणाले की म्हणजे आघाडी मोठी तरी चालेल पण इंदापूरची जागा आम्ही सोडणार नाही। मग आता मला त्याविषयी मी तुम्हाला सगळ्यांना जास्त अंतरी जाणणार नाही, त्यामुळे तुम्ही सगळे हुशार आणि गर्दी म्हणजे तुम्हाला माहिती काय करावं लागणार आहे आता सोडतो। पण त्यानंतर पुन्हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक फक्त मोबाईलवरती एक मेसेज पाठवला की चलो म्हणले धर्मेवाडीला सोडतो तुम्हाला, आणि नुसत्या मोबाईलच्या मेसेजवर 30,000 माणसं ती बर्णेवाडीला जमली आणि मला स्टेजवर सांगितलं की आता तुम्ही सांगा आम्ही सांगतो की तुम्ही ऐकायचं। आणि म्हणून चव्हाण साहेब, या लोकांनी माझी उमेदवारी अगोदरच जाहीर करून टाकलेली आहे, ते मला आपल्याला आता ते तुमच्या ह्याच्यात कसं बसवायचं कारण तुम्ही एक करते का तुम्ही बाबा आणि बाळासाहेब आणि विखे पाटील साहेब तर डिझास्टर मॅनेजमेंटचे एक्सपर्ट आहेत, त्यामुळे आता हे सगळं ते आपण करा। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, इंदापूर। बुलढाणामध्ये भावी शिक्षकांनी शिक्षक दिनी धरणे आंदोलन केले। शिक्षक भरती करावी यासाठी निवेदन देऊन जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। बुलढाण्यामध्ये गेल्या 8 वर्षांपासून राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेवर राज्य सरकारने बंदी घातली आहे। ही बंदी तात्काळ काढून शिक्षक भरती करण्यात यावी यासाठी भावी शिक्षक अर्थातच डीएड आणि बीएड धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद समोर धरणे देऊन जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले। 2010 राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी घातली असून तेव्हापासून डीएड बीएड धारक विद्यार्थ्यांची सुशिक्षित बेरोजगारी निर्माण होत आहे। वास्तविक पाहता जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांवर आजही शिक्षक नसल्यामुळे गावकरी आंदोलन करून शाळा बंद पाडत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। टीईटी आणि अभियोग्यता बुद्धी चाचणीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी देण्यात यावी। खासगी शिक्षण संस्था चालकांकडून शिक्षक भरती करताना उमेदवारांची मुलाखत घेण्याची त्यांना परवानगी देण्यात येऊ नये यासह अनेक मागण्या यावेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। सर्वप्रथम आज महाराष्ट्रातील सर्व शिक्षक तथा भावी शिक्षक या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिक्षक दिनानिमित्त आज बुलढाणा येथे डीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसाच बुलढाणा जिल्हा डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्याचबरोबर सर्व युवांना आज मागण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। सन 2010 बंद असलेली शिक्षक भरती ही सरकारने तात्काळ सुरू करावी, सोबतच शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे की ज्यामध्ये केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती झाली पाहिजे या दोन मागण्या प्रमुख मागण्या आम्ही घेऊन सोबतच खाजगी शिक्षण संस्थेनी जो मुलाखतीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कोणत्याही मुलाखती न घेता शासनाने ही भरती तात्काळ सुरू करावी या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज मुख्याधिकारी त्यासोबतच शिक्षणाधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत। शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, बुलढाणा। भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराकडे एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे। नेहराची आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पाहूयात या संदर्भातील ही बातमी। आयपीएलच्या गेल्या मोसमात गोलंदाज प्रशिक्षक असलेला नेहरा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे। आयपीएलच्या 11व्या मोसमात आरसीबीने डॅनियल व्हिक्टोरीच्या जागी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नेहराची नियुक्ती केली होती, पण येणाऱ्या मोसमासाठी संघ व्यवस्थापनाने नेहराकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। दिग्दर्शक निखिल अडवाणींच्या नवीन वेब सिरीजमध्ये मुघल्समध्ये अभिनेत्री दिया मिर्झा दिसणार आहे। दिया मिर्झा ही मुघल्समध्ये बाबरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे।
मुघल सीरीजमध्ये दिया मिर्झा बाबरच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या सीरीजमध्ये भूमिका साकारण्यासाठी तिला इतिहासांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागला. मुघल सीरीजमध्ये रोहनीत बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर शबाना आझमी त्याच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या बाबरला वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे वडील उमर शेख यांचे निधन झाल्यानंतर राजपद देतात. या सिरीजच्या चित्रीकरणाला जयपूरमध्ये सुरुवात झाली आहे. ॲलेक्स रुथेरफोर्डच्या मुघल कादंबरीवर आधारित आहे. या सिरीजची कथा भवानी अय्यर यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. या सिरीजचे संवाद कौसर मुनीर यांनी लिहिलेत. मुघल्स या सिरीजमध्ये दिया मिर्झा, शबाना आझमी आणि रोनित रॉय या कलाकारांना पाहणे कमालीचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. जपानला चक्रीवादळाचा तडाखा, 10 जणांचा मृत्यू. भाजपचे आमदार राम कदम यांना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य. कराडमध्ये बिबट्याचा हल्ला, 2 कोकरांसह 5 शेळ्या केल्या फस्त. चंद्रपूरमध्ये पिण्याच्या पाण्यात रासायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, शालिनी प्लसचा इम्पॅक्ट. आणि येवल्यात महावितरण कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, आंदोलनात कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.